समृद्धीची गंगा आणणाऱ्या नद्या आता जीवघेण्या बनल्या आहेत. प्रगतीची दिशा दाखवणारे रस्ते काही क्षणात गायब झाले आहेत. ज्याचा आसरा असतो ती घरं डोळ्यांची पापणी लावण्याआधीच कागदाच्या तुकड्यांसारखी वाहून गेली आहेत. जिथं जीवाभावाची माणसं राहायची ती गावं पाण्यानं कवेत घेतली आहेत. पूल वाहून गेले आहेत. नुसता चिखल, नुसता गाळ, नुसता रेंधा आणि शेकडो लोकांचा जीव घेत आलेला पाण्याचा अक्राळ विक्राळ लोट. ही सगळी धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे उत्तरेत. पाहुयात कोसळलेल्या आभाळानं अर्धा भारत कसा वेठीस धरलाय. सतरा राज्य, 174 जिल्हे, 550 जास्त मृत्यू, 1000 जास्त जखमी. हजारो घर पाण्यात. दहा हजार जास्त प्राण्यांचा मृत्यू आणि 50,000 हेक्टर पेक्षा जास्त पिक पाण्यात. लाखो संसार उद्ध्वस्त. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश ही यादी आहे महापुराच्या विळख्यात सापडलेल्या उत्तरेतल्या राज्यांची. ही दृश्य 24 तासांपूर्वीची आहेत. जिथे पुराचा वेढा पडला होता आज तिथली परिस्थिती काय आहे ते पाहू. जितने भी लगते घर है ना साथ के नदी के, तो उनको खतरा हो चुका है और काफी घर तो बह भी चुके हैं. अभी दिक्कत ये आ रही है कि जितने भी साथ लगते घर है, जैसे कि वो आप घर देख रहे हैं, उस तरह के जो घर है ना उनको प्रॉपर दिक्कत है. मुझे नहीं लगता कि जो पहाड़ों की नदी है वो कभी अपना रास्ता छोड़ेगी आने के लिए. तो लोगों को ये जागरूकता रखनी चाहिए कि इतनी नजदीक भी ना जाएं प्रकृति के कि आपको बर्बाद ही कर दे. प्रशासन, नगर निगम, मंडी और इनके समस्त जितने भी कर्मचारी हैं सब मौके पर यहाँ मौजूद थे और पल पल की जानकारी जो है ये ले रहे थे. लेकिन पानी को तो कोई, बारिश और पानी को कोई रोक नहीं सकता. लेकिन इस बार जो है नुकसान बहुत ज़्यादा हुआ है. पहले 95 में भी ऐसा आया था लेकिन उस वक्त इतना नहीं था. इस बार तो बहुत ज़्यादा नुकसान हुआ है. दूसरीकडे अंबाला मध्ये मात्र पूरस्थिती जैसे थे. ज्या हायवेवर नेहमी वाहनांची वर्दळ असते त्या हायवेला गेल्या 2 दिवसांपासून नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. हायवेवरील पुराचं पाणी अद्यापही ओसरलं नाहीये. तर शहरातही तीच स्थिती आहे. जिथे नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसतंय. त्यामुळे अंबालातील जनजीवन विस्कळीत झालंय. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय काळजी घेतली जाते आणि पुढचे काही तास तिथल्या हवामानाची स्थिती कशी असेल ते पाहूया. दिल्ली, यमुना नदीच्या पाणीपात्रात प्रचंड वाढ. नदीपात्रानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. परिसरातील सगळ्या शाळांना सुटी जाहीर झाली आहे. हिमाचल प्रदेश, राज्यात 13 जुलैपर्यंत हाय अलर्ट आहे. 7 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. सोलन, शिमला, सिरमौर, कुल्लू, मंडी, किन्नौरमध्ये रेड अलर्ट. उत्तराखंड, हरिद्वार आणि नैनितालमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर देहराडून, चमोली, उधमसिंग नगरमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम यूपीमध्ये रेड अलर्ट आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात 204.4 मिलीमीटर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हरियाणा,
अंबाला मध्ये अनेक भागांना पुराचा विळखा आहे। अंबाला चंदीगड हायवेवर पुराचं पाणी आहे। पुराचं पाणी ओसरेपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। उत्तर भारताला पावसाने निरुत्तर केलंय। पाऊस आभाळातून असा काही कोसळला आहे की त्याने जमिनीचं रूपच बदललंय। उत्तर भारतातील भूप्रदेशाला खवळलेल्या समुद्राचं रूप प्राप्त झालंय। मानव हे निसर्गाचं अपत्य आहे, पण आजवर माणसाने अनेकदा निसर्गावर मात करण्याचा उन्मत्तपणा केला। ज्या ज्यावेळी निसर्गावर कुऱ्हाडीचा घाव घातला त्या त्यावेळी निसर्गाचा असाच कोप झाला। त्यामुळे आपलं कुठे चुकतंय याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।